नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. एका कार्यक्रमादरम्यान बुलढाण्यामध्ये सेल्फी काढण्याचा मोह यशोमती ठाकूर यांना काही आवरला नाही. आताच्या डिजिटल आणि मॉडर्न काळात सेल्फीचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही, मग तो लहान असो किंवा मोठा, सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य. मग राजकारणीही याच्या मोहातून काही सुटलेली नाहीत. असाच सेल्फीचा मोह कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आवरला नाही. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी एका कार्यक्रमात त्यांना फेटा बांधण्यात आला आणि फेटा बांधलेला पाहून मंत्री महोदयांना देखील सेल्फीचा मोह आवरला नाही. खामगाव येथे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा नामदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये सर्वच प्रमुख पाहुण्यांना मनमोहक फेटे बांधण्यात आले होते. बुलढाण्यामध्ये 200 गावरान कोंबड्यांचा अज्ञात रोगामुळे मृत्यू. चिखली तालुक्यातील भानखेड शिवारातील पोल्ट्री फार्ममध्ये 200 गावरान कोंबड्या अचानकपणे दगावल्याची बाब समोर आली. आधीच बर्ड फ्लूचे सावट असताना त्यात अचानक एवढ्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं शेतकरी धास्तावले आहेत. या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला. शेतकरी जनार्दन इंगळे यांनी त्यांच्या शेतात 200 देशी कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म सुरू केले आहे. 23 जानेवारीला सकाळी कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच गावातील इतर नागरिकांच्याही 1-2 अशा काही कोंबड्या दगावल्याचेही समोर आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पशुधन तालुका अधिकारी डॉक्टर दांडगे, पशुवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉक्टर युवराज रगतवान, पर्यवेक्षक डॉक्टर प्रवीण निळे, डॉक्टर पूनम ताडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 3 कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठवले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे कारण कळू शकेल असे डॉक्टर दांडगे यांनी यावेळी सांगितले. पक्षीपालकांनी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाला कळवावे असे आवाहनही यावेळी डॉक्टर दांडगे यांनी केले. 1971 युद्धातील महार बटालियनच्या वीर जवानांचा सत्कार संपन्न. 1971 साली भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात 13व्या महान बटालियनच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावत हे युद्ध जिंकून थणपीर टेकडी आपल्या ताब्यात घेतली आणि या ठिकाणी भारताचा ध्वज फडकाविला होता. या युद्धाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या सुभेदार मेजर रामभाऊ इंगळे, साहेबराव मिसाळ, बाळूभाऊ साखरे, गोवर्धन गवई, उत्तम ठोंबरे, त्याचबरोबर सिंधू रमेश जाधव, पुष्पा विनोद पैठणे, विमल ज्ञानदेव पैठणे, लक्ष्मी देवबा अवसार मोल या वीर पत्नी आणि वीर जवानांचा सत्कार करण्यात आला. बुलढाण्यातील सामाजिक न्याय इमारतीच्या सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महार बटालियनच्या 22 बटालियन आहेत. त्यापैकी या 13व्या महार बटालियनच्या माजी सैनिकांकडून बटालियनचे घोषवाक्य देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. या निमित्ताने युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या वीर जवानांनी युद्धातील काही आठवणींना उजाळा दिला. थानपीरवर ज्यावेळेस पलटण अटॅक करायची तर तिथं त्याच्या अगोदर पूंछ सेक्टरमध्ये गेल्यानंतर तिथं एक गुरुद्वारा होता. गुरुद्वाराच्या साईटला एक मोठी भयानक पहाडी होती. तिथून आल्यानंतर आम्ही 24 घंटे चालल्यानंतर, रात्रभर चालल्यानंतर सकाळी आम्ही दुसऱ्या पहाडीवर आम्ही चढायला लागलो. त्यावेळेस काही आमचं जो साधन सेल्फ कॅरी करत होतो आम्ही, अम्निशन वगैरे, राशन वगैरे. त्याच्यानंतर मग आम्ही थानपीरवर अटॅक करण्यासाठी आम्हाला ऑर्डर मिळाली. तिथून आम्ही गेल्यानंतर थानपीरवर कंटिन्यूज आम्ही चालू होतो, वरून फायरिंग आणि आमची फायरिंग. पण ते वर लोक होते, वर असल्यामुळे खालच्या लोकांना मारा जास्त लागत होता. त्यामुळं मग आम्ही आमचा जीव वाचून आम्ही एक पाऊल पुढं चढत होतो. भयानक उंच पहाडी असल्यानंतर आखरी शेवटी आम्हाला तिथं जय मिळाला आणि आमची मशीन गन वागे आम्ही सुरूच होते आणि फायरिंग पण सुरू होती, एअर अटॅक बी सुरू होता. त्याच्यानंतर मग आम्ही त्या थानपीरवर वर गेल्यानंतर मग तिथं आम्ही त्या लोकांना, ते काही लोक जे राहिले होते मारले, काही लोक जे बचत राहिले होते ते पळाल्यानंतर मग आमचा तिथं गेल्यानंतर थानपीरवर आम्ही आमचा झेंडा लावला. त्यावेळेस आम्ही पहिला डिफेन्स 6वा घेतला होता. तर 6वा म्हणजे काही प्लाटून कमांडर वगैरे सांगायचे का तुम्हाला? हां, तर 7 प्लाटून कमांडर होते शंकर आयरे आणि 9 प्लाटूनला होते विज्ञान बोडे धाडचे. त्याच्यानंतर 7 प्लाटूनचा मी कमांडर होतो. त्यावेळेस मी हवालदार होतो. हवालदाराच्या नंतर ज्यावेळेस माझा पराक्रम त्यांनी पाहिला तर त्यांनी मला जीशीओ बनवलं. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक बनसोड, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी घेवंदे यांच्यासह शेकडो माजी सैनिक आपल्या कुटुंबासहित उपस्थित होते.
महान भारतीय सेनेची विशाल महार बटालियन च्या 22 बटालियन आहेत, त्यापैकी 13 महार रेजिमेंट ही एक विशाल बटालियन आहे। इसा गौरवशाली इतिहास आहे आणि 1971 युद्धात भारत पाकिस्तान युद्धामध्ये 13 महार बटालियनने अत्यंत पराक्रम करून थानपीर पहाडीला काबीज केलं होतं। त्यानिमित्तानं 5 डिसेंबर रोजी आज त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तेच सुवर्ण जयंती महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। तसेच 15 जानेवारी हा 13 महार बटालियनचा स्थापना दिवस आहे असा संयुक्त समारोह आपण या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये आयोजित केलेला आहे। कोरोना काळात कोरोना रुग्णांकडून जास्तीची घेतलेली 8 लाख रुपयांची रक्कम अखेर सुरभी हॉस्पिटलने केली आहे परत। सुरभीसह अनेक हॉस्पिटलने कोरोना काळात रुग्णांना अधिक बिले आकारली असा ठपका आहे। रुग्णांना हे पैसे परत मिळावे यासाठी पवारांच्या दौऱ्यात फलक झळकवण्याचा इशारा मनसेने दिला होता। या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत सुरभी हॉस्पिटलने रुग्णांचे पैसे परत केले असल्याच्या पावत्या प्रशासनास दाखविल्या। सुरभी हॉस्पिटलचे आणखी काही पैसे बाकी असून तो वाद न्यायप्रविष्ट असल्याचे बैठकीत सांगण्यात आले। अन्य रुग्णालयांनी 7 दिवसात पैसे परत करावे, अन्यथा परवाने रद्द केले जातील असा इशारा प्रशासनाने दिलाय। नगर शहरात 17 रुग्णालयांचे ऑडिट केल्यानंतर 1099 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आणि त्याची पुढील तपासणी केल्यावर 902 बिलांमध्येही त्रुटी आढळून आल्यामुळे संबंधित 14 रुग्णालयांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला होता। देशाचे सर्वोच्च नेते या ठिकाणी शरद पवार साहेब येत असल्या कारणाने महाराष्ट्र निर्माण सेनेने त्यांचं या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही हाती घेतलं होतं की ते साहेब ज्या दौऱ्यावर येत आहे त्या ठिकाणी आम्ही बॅनरबाजी या ठिकाणी करणार, जेणेकरून पवार साहेबांचं लक्ष या ठिकाणी वेधलं जावं। आज त्या संदर्भात मान्य कलेक्टर साहेब, SP साहेब व इतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की येणाऱ्या 7 दिवसामध्ये जी उर्वरित रक्कम या ठिकाणी रुग्णांची राहिलेली आहे त्यांची या ठिकाणी रक्कम आपण या ठिकाणी परत करू, अन्यथा त्यांच्यावर मुंबई ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर हॉस्पिटल सील करण्याची या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। काहींनी खुलासा केला होता, काहींचा खुलासा आलेला नाही। जर नियमांचे उल्लंघन केले तर त्याला वैद्यकीय क्षेत्रातल्या मुंबई नर्सिंग होम ॲक्ट, साथरोग प्रतिबंधक कायदा व अत्यावश्यक सेवा कायदा या 3 प्रकारच्या कायद्यानुसारच प्रक्रिया करावी लागते। जर त्या रुग्णालयांना नोटीस देऊन त्यांनी पैसे भरले नाही व त्यांचे वैद्यकीय लायसन रद्द करायचे असेल तर कायद्यानुसार प्रक्रिया करावी लागते। कोणत्याही परिस्थितीत हॉस्पिटल सारखे सेवा या तात्काळ बंद करता येत नाही, म्हणून आम्ही ज्या रुग्णालयांनी पैसे भरले नाहीत त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत। पैसे जमा करण्याची मुदत त्यांना दिली आहे, त्यानुसार रुग्णाच्या खात्यात पैसे ज्यांनी जमा केले नाहीत त्यांना संबंधित 3 कायद्यानुसार नोटीस बजावून त्यांचे रितसर म्हणणे आम्ही पुन्हा मागून घेणार आहोत व ते आल्यानंतर पुढे कोणती कारवाई करायची या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं। आणि त्याच्यामध्ये 1040 एवढी बिलं ह्या कमिटीकडे पाठवली, 902 बिलाची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये जी अमाऊंट इन्वॉल्ड आहे ती 1 कोटी 13 लाख एवढी आहे। आता याच्यामध्ये जे वेगवेगळे जे काय शासनाचे निर्देश होते त्याच्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट, त्याच्यानंतर महाराष्ट्र इशेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट, नंतर एपिडेमिक ॲक्ट, अशा ह्या 3 ॲक्टखाली हे जे आहेत ते कारवाई करता येते। 29/12/2020 नोटिसेस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या नोटिसेस देऊन 3 दिवसामध्ये त्याचा खुलासा करावा असं म्हणलेलं आहे। काही ठिकाणी खुलासा प्राप्त झालेला आहे, काही ठिकाणी खुलासा अप्राप्त आहे। आता याच्यामध्ये ह्या एकंदरीतच सगळ्या जर कायद्याचे तरतुदी बघितल्या तर एपिडेमिक ॲक्टमध्ये सेक्शन 188 आहे आणि म्हणजे सेक्शन 3 मध्ये सेक्शन 88 नुसारचा IPC गुन्हा अपराध केला असे मानण्यात येते। त्या अंतर्गत नर्सिंग होम ॲक्टमधल्या सेक्शन 5 आणि सेक्शन 7 नुसार
त्यांच्यावर हे नर्सिंग होम ॲक्टचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कॅन्सल करण्याची कारवाई करावी लागेल. केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अमृत योजनेची खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडनं पाहणी. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियाना अंतर्गत नगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी पंपिंग हाऊस आणि बीपीटी धामोरी फाटा वांबोरी फाटा नांदगाव शिंगवे देहरे या मार्गे जाणाऱ्या पाईपलाईनची पाहणी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केली. अमृत योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अमृत योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी धडाडीने पाठपुरावा सुरू केला आहे. विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी कामाची तातडीने पाहणीही केली. कामातील समस्या सोडवण्याचे निर्देशही दिले. खासदार विखे म्हणाले की अमृत योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकायच्या कामात भूसंपादन होणार नसून जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. तरी देखील आपण शासन नियमाप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच कृषी कायद्यांविरोधात कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीनं सरकारचा निषेध. पेट्रोल व डिझेलची भरमसाठ दरवाढ केली तसेच शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले याबद्दल कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी सायकली आणून गांधीगिरी करण्यात आली. कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सायकलीवर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात अक्काबाई नगर येथून झाली आणि शेवट पेट्रोल पंपावर. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. पेट्रोल व डिझेल यांची झालेली दरवाढ मागे घेण्याची मागणी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत ते तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली. सायकल मोर्चाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सायकली पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी घेऊन आले व गांधीगिरी केली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख दीपक शहाणे, शहर प्रमुख अशोक डोंगरे, उद्योजक महावीर बोरा, शाहिद झारेकरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एका बॅरलचा दर बाजारपेठेमध्ये $160 होता. त्यावेळी डिझेल 57 रुपये, पेट्रोल 71 रुपये होते. आज भाजपच्या काळात एका बॅरलचा दर 55 रुपये, तर डिझेल 82 आणि पेट्रोल 93 रुपये असं का? याचा उत्तर केंद्र सरकारने जनतेला द्यावं. आणि भाजपमध्ये आज भाजपच्या सरकारने जे काही गोरगरीब जनतेकडून टॅक्सच्या स्वरूपात रक्कम गोळा केली आहे याचा देखील केंद्र सरकारने जनतेला हिशोब द्यावा. 20,000 कोटी रुपये केंद्र सरकारने गोळा केले आहेत, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. या निमित्त शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरभी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगची गैरहजेरी. या सर्वांवरती औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे. मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा. हे जर का आपण कटाक्षाने पाळलं तर कोविडच काय इतर कोणतेही साथीचे आजार हे आपल्यापासून, म्हणजे आपण त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवू शकतात. काल परवाकडे आपण ऐकलं असाल की आपले देशाचे आरोग्यमंत्री आहेत हर्षवर्धनजी, त्यांनी सांगितले की वॅक्सिन आलं तरी मास्क हा तुम्हाला लावावा लागणार. खासदार शरद पवार यांच्या हस्ते सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन काल रविवारी पार पडले. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहिली तर परिस्थिती किती गंभीर होती हे दिसून येतं. आता सगळे बाहेर पडतायत, मात्र काळजी तुम्ही घेत नाही आणि आम्हीही घेत नाही. आमच्या गाईडलाईन नुसार एवढ्या गर्दीत जाण्याची परवानगीच आम्हाला नाही. दो गज की दूरी इथे दिसत नाहीये. सगळे खांद्याला खांदा लावून आहेत. बहुतांशी लोकांनी मास्क लावलेलं नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितांसह आयोजकांना कानपिचक्या दिल्या. पण खरं सांगायचं म्हणजे त्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे ती तुम्ही घेतली आणि मी घेतली. आता ज्या गाईडलाईन आम्हाला दिल्यात ते एवढ्या गर्दीत बसायला परवानगीच नाही.
कालचे प्राईम मिनिस्टरचं एक वाक्य कायचे दो गज काय दो गज की दूरी दो गज की दूरी आता दो गज इथं काय कुणाचं तुमच्या खांद्याला खांदा सगळ्याचा लागतोय शेजारी सगळे तुम्ही आहात बहुसंख्य लोकांना महाराष्ट्र संबंधीचं चित्र दिसत नाही आणि त्यामुळे साहजिकच थोडी सुविधा झाली थोडी स्थिती बदलली की आम्ही आमच्या कामाला लागतो माझी विनंती ही आहे की हा प्रश्न गंभीर आहे जबरदस्त किंमत जगाने दिली आणि त्यामुळे आपण काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान गरिबांना उपचाराच्या बिला सवलत द्यावी आरोग्य योजना तुम्हाला मंजूर करून देऊ त्यातून मोफत उपचार करा रुग्णांकडून पैसे घेऊ नका अशी विनंती करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरभी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला टोलाही लगावला. प्रार्थना करतो आणि सुरभी हॉस्पिटलना मला वाटते महात्मा फुले जीवनदायी आणि आयुष्यमान या दोन योजनेमधून अर्ज केलेला आहे आणि ती फाईल राजेश टोपेंच्याकडे आरोग्यमंत्र्यांच्याकडे मी मुंबईत गेल्यानंतर मी आणि संग्राम जगताप आपल्याला तात्काळ ही सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि ही सुविधा मिळाल्यानंतर मात्र आपण त्या रुग्णांच्याकडे पैसे मागू नका एवढी विनंती करतो आणि त्यांना मोफत त्यांची सेवा करा गरिबांच्यासाठी सवलत देत चला त्यामुळे गोरगरिबांचे आशीर्वाद आपल्या या हॉस्पिटलला मजल्यावर मजले सर्वाला कारणीभूत होतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमस्थळी मास्क सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करून गर्दीही करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था नसल्यानं बेशिस्तपणे गुलमोहर रस्ता व औरंगाबाद महामार्ग यावर वाहने लावण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. व्यासपीठावरील डॉक्टरांसह उपस्थित अनेकांनी मास्कचा वापर न केल्याचे चित्रही यावेळी दिसून आले. खासगी रुग्णालयांकडून वाढीव बिलांच्या रकमा परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शरद पवारांच्या दौऱ्यात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मनसेच्या वतीनं शरद पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आलं मात्र या पदाधिकाऱ्यांची शरद पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. आपसी मतभेद विसरून ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांनी विकासाकडे लक्ष द्यावे नामदार यशवंती ठाकूर यांचे मार्गदर्शन. बुलढाणा जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध झाल्या तर उर्वरित 498 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा महाविकास आघाडीच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आयोजित केला होता. त्यावेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आमदार राजेश एकाडे माजी आमदार राहुल बोंद्रे हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार उपस्थित होत्या. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं विविध योजना आखल्या जात आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी यशोमती ठाकूर यांनी केले. नियोजन झाल्यावर त्याची अंमलबजावणी कशी करायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही जो ट्रेनिंगचा वर्ग घेणार आहे त्याच्यामध्ये मला मी सांगाल मी काही लोक पाठवे एका ग्रामपंचायत मध्ये 5-5 कोटीची कामं आणि पांढर मध्ये कन्वर्जन मध्ये सगळी कामं त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो असं या ठिकाणी तुम्हाला प्रांजळपणे सांगते. निवडणुकांमध्ये खूप हेवे ना आमदाराची गरज आहे ना खासदाराची गरज आहे ना माझ्यासारख्या मंत्र्याची गरज आहे. तुम्ही स्वबळावर त्या ठिकाणी गावाचा विकास साधू शकता. जी अधिकारी ऐकणार नाहीत त्यांची कान उघडणी आपण करू शकतो आणि त्यांना बघून घेऊ शकतो एवढंच या ठिकाणी सांगते. पुढच्या निवडणुका येणार आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला काम करण्यासाठी 25-15 निधी उपलब्ध राहणार आहे.
शेतात सुविधाचा निधी त्या ठिकाणी राहणार आहे, वित्त आयोगाचा निधी त्या ठिकाणी मिळणार आहे, जिल्हा परिषदच्या विविध प्रकारच्या योजनेतला निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। मी कालच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी सूचना केल्या की जो काही निधी हा रिअप्रोप्रिएशन मध्ये जो खाते खर्च करू शकले नाही त्यांचा जो निधी शिल्लक राहणार आहे त्या शिल्लक राहिलेल्या निधीतून 90% खर्च हा जिल्हा परिषदला देण्याचा मी कालच त्या ठिकाणी निर्णय घेतला। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।